तर गिरीश महाजन यांनी ही दिलगिरी का व्यक्त केली पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. संसार उद्ध्वस्त करणारी दारू बंद करण्यासाठीचा हा आक्रोश आपल्या महाराष्ट्रातलाच. एकीकडे बाया बापड्या दारूबंदीसाठी बाटली आडवी करत असताना राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी मात्र बाटली उभी कशी ठेवावी ह्याच्या जाहीर टिप्सच दिल्या. त्या टिप्स देतानाही आपण महिलांचा अपमान करतोय ह्याचं भानही त्यांना उरलं नाही. वाल्यांची दारू आहे जोरात चालते, तिचं नाव बॉबी. एक तिसरी दारू आहे, तिचं नाव आहे जुली. म्हणून मी तुम्हाला विचारलं तुमच्या दारूचं नाव काय, तर तुम्ही म्हणे महाराजा. तर कसं काय जमेल, तुम्ही महाराणी करा आणि मग बघा कशी पळते. आजकाल असं झालंय, दारूला कितीतरी बायांचे नाव. तंबाखूला सुद्धा असंच झालंय, कमल, विमल, सुमन, सगळ्यांनी जर्दा बघा तुम्ही. तर टोबॅकोनं सुद्धा सगळे बायांचे नावं, महिलांचे नावं, आणि म्हणून बोभात चाललेले आहेत ते सगळे. आणि म्हणून तुम्ही जर हा प्रयत्न केला म्हणजे बघावं तुम्ही. आता मी काही सगळे आग्रह करणार नाही, पण तुम्ही एखादं नाव जर बदलवलं तर निश्चित तुमच्या विक्रीमध्ये त्याच्यामध्ये फरक पडणार असं मला या ठिकाणी वाटतं. दारूला महिलांचं नाव द्या ह्या गिरीश महाजनांच्या वादग्रस्त विधानानंतर अर्थातच सगळीकडून टीकेची झोड उठलीय. राज्यामध्ये दारूचा खप वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे? राज्याचा मंत्री म्हणतो की दारूचा खप वाढवायचा असेल तर एका महिलेचं नाव त्या दारूच्या बाटलीला द्या. म्हणजे आता यांच्या अकलेची क्यू माझ्या लोकांना येते आणि अशा प्रकारची यांची अक्कल गिरी तरी कुठली? मित्र हो, यांच्याकडून दुसरं काही अपेक्षा करायची आवश्यकता नाही. गिरीश महाजन ज्या प्रकारे बोलताय की दारूची नावं महिलाच्या नावाशी जोडून टाका, आता महाराजाच्या महाराणी करा ते सांगताय. त्याच महाराजा दोन चार बॉटल रात्री घेतले होते काय, आणि या महाराजाचा उतारा करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर महिला काँग्रेसने सुरू केलेला आहे. महाराजचा उतारा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्यास महाराजगिरी त्यांनी केली तर निश्चित रूपाने महाराष्ट्राची जनता या सरकारच्या उतारा केल्याशिवाय थांबणार नाही. गिरीश महाजनांच्या या दारू आख्यानामुळे शिवसेनेच्या हातीही आयतं कोलीतच सापडलंय. बेवडे व्हा, गटारात पडा आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घ्या असाच हा कारभार दिसतोय. एकीकडे दारूबंदी अभियान सप्ताह 15 साजरे करायचे आणि दुसरीकडे दारू विक्री वाढवण्यासाठी दारूला महिलांची नावं द्या असं दारू उत्पादकांना सांगायचं. हजारो कोटींचा वार्षिक महसूल बुडण्याच्या भीतीमुळे तुम्हाला दारूबंदीबाबत ब्र काढता येत नसेलही, पण निदान दारू विक्री वाढवण्याबाबत बत्सल्य देऊन लोकांना मृत्यूच्या दारात ढकलू नका. महिलांनी बाटली आडवी केली, मंत्र्यांनी बायकांची नावं देऊन बाटली उभी केली अशा तिखट शब्दात सामनामधून समाचार घेण्यात आला. तर दारूबंदीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा पारुमिता गोस्वामींनी गिरीश महाजनांविरोधात मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गिरीश महाजनांनी काल जे सांगितलं की दारूला महिलेचं नाव द्या याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करत आहोत. त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केलेला आहे. महिलांचा त्यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे आणि त्यासाठी श्रमिक एल्गार तीव्र आंदोलन करणार आहे. पूर्णपणे हे संविधानाचा अपमान करत आहे, महिलांचा अपमान करत आहे आणि दारूची खप कशी वाढवायची याच्याकडे ते मार्केटिंग कन्सल्टंट सारखे वागत आहेत. म्हणून आम्ही गव्हर्नर साहेबांना आम्ही तक्रार करणार आहोत की यांचं मंत्रिपद सुद्धा काढून घ्यावं. हे मंत्री राहण्याचे लायकीचे नाही आहे. घटनेनुसार सरकारनं दारूबंदीसाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे असं असताना दारू विक्रीच्या प्रोत्साहनाचं आणि महिलांच्या अपमानाचं हे विधान राज्याच्या जबाबदार मंत्र्यांना नक्कीच शोभणार नाही. आपण कुठे नेऊन ठेवतोय महाराष्ट्र याचं आत्मचिंतन आता मंत्र्यांनीच करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.